नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर साकार एज्युकेशन वेअर द ड्रीम्स कम्स टू। आज जसं की तुम्ही बघताय, आपण आज पार्टनरशिपचा जो पुढचा पार्ट आहे, जसं मी तुम्हाला लास्टच्या लेक्चरमध्ये ऑलरेडी सांगितलं होतं की आपण एका नवीन चॅप्टर सोबत, एका नवीन व्हिडिओ सोबत, एका नवीन कन्सेप्ट सोबत परत तुम्हाला मी या ठिकाणी या प्लॅटफॉर्मवर भेटणार आहोत। तोच वे किंवा तोच पार्ट घेऊन मी आज परत एकदा तुमच्या समोर या ठिकाणी समोर आलेलो आहे। ओके, सो जसं की आपण बघितलं, अरिथमेटिकचा पोर्शन जो आहे तो आपला ऑलमोस्ट या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे चालू आहे। लाईव्ह लेक्चर आपले काही होत आहे, त्याच्यानंतर काही रेकॉर्डेड लेक्चर आपण युट्यूबला बघतोय। सो बेसिकली मेन्स लेवलचे काही क्वेश्चन जे आहे ते मेन्स लेवलचे क्वेश्चन मी परत एकदा तुमच्या समोर घेऊन आलोय, पण आजचा जो चॅप्टर आहे तो चॅप्टर आजचा नवीन आहे। आजचा चॅप्टर आहे आपला पार्टनरशिप। सो पार्टनरशिपचे जे क्वेश्चन बेसिकली आपल्याला विचारले जातात, पार्टनरशिपचे जे क्वेश्चन आपल्याला ऑफिसर लेवलला किंवा क्लेरिकल कॅडरच्या मेन्स लेवलला जे विचारले जातात ते क्वेश्चन आपण आज या ठिकाणी घेऊन आलोय। मी तुम्हाला लाईव्ह सेशन मध्ये ऑलरेडी सांगितलं, इव्हन आजचाही सेशन किंवा आपले जे क्वेश्चन आहेत ते वन बाय वन स्टार्ट करण्याच्या अगोदर माय डियर स्टुडंट्स, मी तुम्हाला एक कन्सेप्ट या ठिकाणी सांगणार आहे, एक वे तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार। तो वे असा आहे किंवा ती एक रूल की म्हणू शकतो आपण त्याला, एक तो रूल असा आहे किंवा ती एक नोट अशी आहे की पार्टनरशिपची प्रॉब्लेम आपण जेव्हा सॉल्व्ह करतो, जगाच्या पाठीवर असा कुठलाही प्रश्न नाहीये पार्टनरशिपचा जो सॉल्व्ह करता येत नाही। हा, तो सॉल्व्ह करता येत नसेल तर ऑब्विसली तिथे उत्तर कॅनॉट बी डिटरमाइन असेल, हे लक्षात घ्या। सॉल्व्ह करता येत नाही म्हणजे असं तुम्ही म्हणणार की सर एखाद्या प्रश्नामध्ये जर इनकम्प्लीट इन्फॉर्मेशन जर दिली असेल तोही प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करता येतो का? इट इज नॉट लाईक दॅट। जर इनकम्प्लीट इन्फॉर्मेशन जर एखाद्या प्रश्नामध्ये दिली असेल आपल्याला, तर ऑब्विसली प्रश्नाच्या खाली जे ऑप्शन्स दिलेले आहेत आपल्याला पास, त्या ऑप्शन्स मधला एक ऑप्शन आपल्याला या ठिकाणी कॅनॉट बी डिटरमाइन किंवा डेटा इनएडिकेट किंवा डेटा इज नॉट सफिशियंट टू आन्सर द क्वेश्चन असा ऑप्शन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो। सो सांगायचं तात्पर्य असं आहे की पार्टनरशिपमध्ये प्रत्येक प्रश्न हा इझिली सॉल्युबल आहे। बहुधा एक मेंटॅलिटी जी असते, एका विद्यार्थ्याची मेंटॅलिटी मी तुम्हाला सांगतो, वेल वी आर अपेअरिंग द एक्झामिनेशन, जेव्हा आपण एक्झाम देत असतो, एक्झाम देत असताना आपल्या समोर एखादा प्रश्न किंवा एखादा क्वेश्चन जर आला आणि तो क्वेश्चन जर आपण बघितला की त्याची लेंथ खूप मोठी आहे, जर असं आपल्या समोर आलं असेल की त्या प्रश्नाची लेंथ जर खूप मोठी आहे, सो युजली विद्यार्थ्याचा माइंडसेट बनलेला असतो खूप मोठा क्वेश्चन आहे, तो क्वेश्चन आपल्याला स्किप करायचा आहे। बट इट इज नॉट लाईक दॅट इन पार्टनरशिप्स चॅप्टर। का आणि कसं हे तुम्हाला मी एकदा सांगतो। पार्टनरशिपचा जेवढा प्रश्न मोठा असेल तेवढा तो सॉल्व्ह करायला सोपा, हे गाठ बांधून ठेवायचं आपल्याला। ओके, पार्टनरशिपचा जेवढा प्रश्न मोठा, ज्याची लेंथ जेवढी मोठी, म्हणजे याचा अर्थ असा आहे की मॅक्सिमम इन्फॉर्मेशन त्यांनी आपल्यापर्यंत शेअर केलेली आहे, सो तो पार्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे की प्रश्न मोठा आहे म्हणजे सॉल्व्ह करायला सोपा आहे। ही कन्सेप्ट जर आपल्या लक्षात बसली तर पार्टनरशिपचा कुठलाच प्रश्न आपल्याला अडणार नाही। पार्टनरशिपच्या बेसिक कन्सेप्ट आपण ऑलरेडी बघितलेले आहेत, 7 ते 8 वेगवेगळे रूल्स जे पार्टनरशिपचे आहेत ते मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेले आहेत। सो आता आपण पार्टनरशिपचे जे ऍक्च्युअल क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स आपण या ठिकाणी मेन्स लेवलचे ते वन बाय वन आता स्टार्ट करूया। लेट सी वन बाय वन द क्वेश्चन जे आहे पार्टनरशिपचे मेन्स लेवलचे ते क्वेश्चन आपण आता या ठिकाणी सॉल्व्ह करणार आहोत। क्वेश्चन नंबर फर्स्ट इज देअर, आय ऑलरेडी टोल्ड यू दॅट की क्वेश्चनची लेंथ जेवढी मोठी असेल तेवढा तो प्रश्न सॉल्व्ह करायला मजेशीर असेल, एवढं मात्र लक्षात ठेवायचं आहे आपल्याला। जर क्वेश्चन मध्ये कुठल्याही प्रकारची जर समजा अडचण त्या ठिकाणी नसेल तर आपल्याला परत एकदा थांबावं लागेल। ओके, चला तर वन बाय वन जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन आपण या ठिकाणी एकदा बघून घेऊयात। क्वेश्चन नंबर फर्स्ट इज देअर, बघा क्वेश्चनची लेंथ जेवढी मोठी असेल, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आता क्वेश्चनची लेंथ मोठी असेल म्हणजे याचा अर्थ असा आहे की तो प्रश्न सॉल्व्ह करायला सोपा आहे, इट इज जस्ट क्वाईट लेंथी। लक्षात ठेवायचे जे क्वेश्चन मी आधी या ठिकाणी घेतो हे दोन दोन मार्क्सचे क्वेश्चन आहेत, सो जस्ट रिमेंबर दॅट थिंग। ओके ओके, व्हॉट इज द क्वेश्चन? क्वेश्चन इज की ए आणि बी एंटर इन टू द बिझनेस। बघा ए आणि बी ने बिझनेस स्टार्ट केलाय आणि त्यांची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती आहे 4,000 and 5,500। चलो ओके, लेट सी, ए इज टू बी, ए इज टू बी इज देअर, ए ची जी इन्व्हेस्टमेंट आहे, द इन्व्हेस्टमेंट ऑफ ए इज 4,000 अँड द इन्व्हेस्टमेंट ऑफ बी इज सिम्पली अ 5,500। ओके फाईन, रिस्पेक्टिव्हली आफ्टर 6 months ए अँड बी विथड्रॉ 1,000 and 1,500 रिस्पेक्टिव्हली। ओके, इन दॅट केस आफ्टर 6 months, मतलब 6 महिन्यापर्यंत कुठल्याही प्रकारचे चेंजेस इथे झालेले नव्हते, म्हणून ए ची इन्व्हेस्टमेंट फॉर 6 months होती 4,000 आणि बी ची इन्व्हेस्टमेंट फॉर 6 months होती 5,500। ओके फाईन, आफ्टर दॅट त्यांनी सांगितलं की आफ्टर 6 months ए अँड बी विथड्रॉ 1,000 and 1,500 रिस्पेक्टिव्हली। मग आता पुढची जी काही टर्म आहे त्याच्यासाठी ए ने जे आहे 1,000 विथड्रॉ केले, म्हणजे त्याचे आता 1,000 विथड्रॉ केल्याच्या नंतर त्याची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती इन्व्हेस्टमेंट राहिली 3,000 आणि बी ने 1,500 काढले म्हणजे त्याची इन्व्हेस्टमेंट राहिली 4,000 फॉर फर्दर पिरियड। फर्दर पिरियड किती दिलाय बघा त्यांनी, आफ्टर 1 year and 3 months, 1 year and 3 months म्हणजे आपल्याकडे टोटल किती
15 मंथ्स आहेत, 15 मंथ्स, त्याच्यापैकी 6-6 मंथ्स ऑलरेडी झाले आहेत, म्हणजे हा जो इन्व्हेस्टमेंट आहे हा 9-9 मंथ साठी आहे, एवढं मात्र नक्की. आणि ऍट दॅट टाइम त्यांनी सांगितलंय सी अल्सो एंटर दी बिझनेस विथ 4x असं म्हटलंय. हा 4x आलाय पुढच्या 9 महिन्यासाठी, कारण टर्म तेव्हा 9 महिने राहिली होती हे आपल्या ऑलरेडी लक्षात आले. बिकॉज इफ 1 इयर, आफ्टर 1 इयर अँड 3 मंथ्स त्यांनी म्हणलंय, मीन्स वी आर हॅव्हिंग टोटल 15 मंथ्स. ओके फाईन. इफ आफ्टर 1 इयर अँड 3 मंथ्स सी रिसिव्ह 2250, मतलब सी ने टोटल 2250 एवढा जर प्रॉफिट या ठिकाणी कमवलाय. कशातून कमवलाय? आउट ऑफ द टोटल प्रॉफिट. वी आर हॅव्हिंग ऑलरेडी द टोटल प्रॉफिट. टोटल प्रॉफिट किती दिलाय आपल्याला? टोटल प्रॉफिट दिलाय, बघा या ठिकाणी मी घेतो की टोटल प्रॉफिट वी आर हॅव्हिंग, हाऊ मेनी प्रॉफिट वी आर हॅव्हिंग, दॅट इज 12,215. सिम्पली आता टोटल प्रॉफिट जो आहे तो दिलाय आपल्याला 12,250. देन फाइंड द इन्व्हेस्टमेंट ऑफ सी. इन्व्हेस्टमेंट विचारलेली आहे आपल्याला सीची. मी ऑलरेडी बेसिक रूल्स मध्ये तुम्हाला या ठिकाणी सांगितलंय की जर आपल्याला एखाद्या इन्व्हेस्टरची जर इन्व्हेस्टमेंट काढायची असेल तर आपल्याकडे 2 युनिट हे आपल्याला माहीत असले पाहिजे. पहिला युनिट आहे त्याची टर्म माहीत असली पाहिजे, आणि दुसरा युनिट असा आहे की त्याचा प्रॉफिट किती आहे, हाऊ मच प्रॉफिट ही गॉट, तो प्रॉफिटचा आकडा आपल्याला माहीत असला पाहिजे. सो इन दॅट केस आपल्याला सीची जी इन्व्हेस्टमेंट जर काढायची असेल तर टर्म माहीत पाहिजे होती. मला टर्म माहिती ऑलरेडी 9 मंथ्स. त्याच्यानंतर त्याचा प्रॉफिट माहीत पाहिजे होता, तो होता 2250. सिम्पली लाईक दॅट. ओके फाईन. आता मला सांगा की या टोटल प्रॉफिट मधून म्हणजे 2250 मधून 12,250 मधून सॉरी जर समजा आपण या ठिकाणी हे 2250 जर वजा केले तर सिम्पली आपल्या लक्षात आलं की खाली जे 10,000 उरले हा 10,000 प्रॉफिट कोणाचा आहे, तर हा 10,000 प्रॉफिट आहे ए आणि बी चा. सिम्पली लक्षात घ्यायचंय. मग आता याच्यापैकी जर आपल्याला कम्पॅरिझन जर करायचं असेल किंवा या सीची इन्व्हेस्टमेंट जर आपल्याला काढायची असेल ऍज वी हॅव सीन इन लाईव्ह सेशन्स, तर आपल्याला काय करावं लागेल, ह्या सीचं कम्पॅरिझन. सिम्पली या सीचं कम्पॅरिझन जो आहे या सीचं कम्पॅरिझन आयदर बी बरोबर किंवा ए बरोबर करावं लागेल, एवढं मात्र नक्की. ओके चला, मग आपण काय करायचं आता, एकदा आपण ए ची किंवा बी ची यांच्या जो रेशो आहे दिलेला तो रेशो एकदा प्रॉफिट आपण काढून घेऊयात. बघा इथलचे 2 0, इथलचे 2 0, इथलचे 2 0 आणि इथलचे 2 0 कॅन्सल झाले. आता यांचा आपण काय करतो, यांचा प्रॉफिट काढतोय आपण. यांना किती प्रॉफिट झाला, ए आणि बी दोघांपैकी कोणाचा तरी एकाचा प्रॉफिट आपल्याला काढावा लागेल, आणि या दोघांना मिळून 10,000 एवढा प्रॉफिट झाला हे आपल्याला माहिती. पण त्या प्रॉफिटचा जो रेशो आहे तो रेशो आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे, त्यांच्या दोघांच्या प्रॉफिटचा रेशो काढायचा आहे. मग इथं मिळतात आपल्याला हे मिळाले 548, त्याच्यानंतर इथं मिळतात आपल्याला 5 11, त्याच्यानंतर हे मिळतात 5 6 30, त्याच्यानंतर हे मिळतात 548. हे मिळाले यांच्या इन्व्हेस्टमेंटचेच रेशो. त्याच्यानंतर 3 2 6 होतात, 3 2 6 होतात, कुठले हे 3 2 6, 3 2 6, 3 3 9, आणि त्याच्यानंतर इथं मिळतात आपल्याला 3 3 9. असा जर आपण रेशो काढला तर हे मिळतात 6 2 12 आणि 6 3 18, मतलब 12 आणि 18 याची जी सम आहे ती आपल्याला किती मिळाली इथं, 8 2 16 होता, सॉरी 8 2 16 आणि त्याच्यानंतर 6 3 18 यांची ऍडिशन जर आपण केली तर यांची ऍडिशन आपल्याला मिळते सिम्पली किती मिळते, ऍडिशन ऍडिशन मिळते आपल्याला 34. ही 34 म्हणजे हा 34 रेशो झाला प्रॉफिटचा याचा. तसाच हा झाला आपल्याला 11 2 22 आणि 8 3 24 यांची ऍडिशन जर आपण केली माय डिअर स्टुडंट्स तर आपल्याला लक्षात येईल 46 आहे, म्हणजे 17:23 असा रेशो आपल्याला मिळालाय. आणि ह्या रेशो मध्ये त्यांना 10,000 इथे या ठिकाणी डिवाइड केलेले आहेत. मग मी काय म्हणणार, इट इज 17x + 23x = अगर 10,000 है. चला तर 17 आणि 23 यांची ऍडिशन आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे 40x. 40x = जर 10,000 असतील तर एक्स ची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मिळाली 250 मिळाली. मग आपण काय करायचं, दोघांपैकी कोणाचा तरी एकाचा प्रॉफिट या ठिकाणी काढून घेऊयात. आता 17 आणि 23 पैकी याचा जो आकडा आहे तो लहान आहे, तर आपण याचा आकडा काढून घेऊ. याचा रेशो आहे 17x. मग मला सांगा 17x = जर बघितलं तर 17 × 250 जर तुम्ही केलं तर तुमच्या इथे लक्षात येईल की 17 रेशो जर काढला तर 17 0, 17 585, त्याच्यानंतर रिमाइंडर उरला 8, 17 1 17, 17 2 34, 34 आणि 8 किती होतात, 4250 होतात. म्हणजे ए ला किती प्रॉफिट मिळालाय, ए ला प्रॉफिट मिळालाय 4250. रेकॉर्डेड लेक्चर आहे, तुम्ही बघू शकता. आता हीच व्हॅल्यू आपल्याला काय करायची, आता अल्टिमेटली आपल्याला या ठिकाणी फायनल आन्सर मध्ये पुट करायची. ती कशी पुट करणार, बघा ए ने 4,000 इन्व्हेस्ट केले 6 महिन्यासाठी प्लस त्याच्यानंतर 3,000 इन्व्हेस्ट केले 9 महिन्यासाठी, तर त्याला 4250 एवढा जर रेशो आपल्याला या ठिकाणी 4250 एवढा जर प्रॉफिट मिळत असेल तर सी ने 4x एवढे इन्व्हेस्ट केलेले आहेत 9 महिन्यासाठी, तर याला
2250 रुपये या ठिकाणी मिळाले, असं एक रेशो आपल्याला या ठिकाणी मिळाला. याला सिम्पली क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचंय. बघा हा होणार 6 × 24000, म्हणजे हा मिळाला आपल्याला 24000 सिम्पली. ओके फाईन, प्लस 9 × 27000 होता 27000. ओके इक्वल टू किती मिळाले, 4250 मिळाले. ओके त्याच्यानंतर हे होतात 9 × 36x, तर 36x ला किती मिळालेले आहे, 2250. 24 आणि 27 होतात 51000. सिम्पली तुम्ही बघू शकता 51000 इक्वल टू जर 4250 असतील तर आपल्याला या ठिकाणी विचारलंय की 36x बरोबर किती, सॉरी 36x इक्वल टू 2250. याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन मला करायचंय. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्याच्या नंतर मला काय मिळतंय, क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्याच्या नंतर मला मिळतंय 51000 इंटू 2250 डिवायडेड बाय 36 इंटू 4250. याला सॉल्व्ह करायचंय आपल्याला. याला कम्प्लिटली जेव्हा आपण सॉल्व्ह करणार, अल्टिमेटली याला सॉल्व्ह करताना आपल्याला कम्प्लीट भाग या ठिकाणी द्यावा लागणार आहे. याचा कम्प्लीट भाग दिल्याच्या नंतर आपल्याला जी व्हॅल्यू आहे, समजा एक 0 आणि 0 जर मी या ठिकाणी कट केले, त्याच्यानंतर आपल्याला जर समजा कॅल्क्युलेशन करायचं आहे तर बघा इथे आपल्याला मिळतात 9 9 9 9 9 ने जर भाग दिला तर 9 × 36 मिळतात आपल्याला या ठिकाणी. 9 × 36, त्याच्यानंतर 9 × 2 = 18, 9 × 2 = 18 आणि 9 × 5 = 45 असे या ठिकाणी आपल्याला मिळाले. त्याच्यानंतर इथं मिळतात 25 × 1 = 25, 25 ने जर भाग दिला किंवा 5 ने भाग दिला, चला 5 × 5 = 25, त्याच्यानंतर इथं 5 × 8 = 40 आणि 5 × 5 = 25 इथं मिळतात आपल्याला. त्याच्यानंतर हे मिळतात 5 × 5 = 17, 85 मिळतात. ओके फाईन, आणि 17 × 3 = 51 मिळतात. सो 3000 डिवायडेड बाय जर आपण 4 केलं तर आपल्याला त्याची व्हॅल्यू मिळते 7.5, 7.5 मिळते. ओके चला 7.5 मिळाली या ठिकाणी, 7.5. म्हणजे सिम्पली आपल्याला एक्स ची व्हॅल्यू जी आहे इथं पुट करतो, एक्स इक्वल टू मिळालंय मला 7.5 मिळालंय. बघा एक्स इक्वल टू 7.5. त्यांनी आपल्याला सी ची इन्व्हेस्टमेंट विचारली आहे. सी ची इन्व्हेस्टमेंट आहे टोटल 4x, म्हणजेच 4x म्हणजेच काय होणार, तर 4x इक्वल टू म्हणजे 750 मल्टिप्लाय बाय जर 4 आपण इथे केलं तर मला उत्तर मिळतं 3000. सो सिम्पली युअर आन्सर मस्ट बी ऑप्शन नंबर डी. ओके फाईन, ऑप्शन जो आहे, क्वेश्चन जो आहे, क्वेश्चन हा मेन्स लेवलचा क्वेश्चन असल्यामुळे दोन मेथड ज्या आहेत किंवा आपल्याला काय म्हणता येईल, 2 मिनिटं जवळपास आपल्याला या ठिकाणी द्यायचे आहेत. स्टेप बाय स्टेप मी प्रॉपरली तुम्हाला या ठिकाणी सांगितले. आता इथे बघा 4000 × 6, 3000 × 9, याला आपण डायरेक्टली एक्झामिनेशन मध्ये डायरेक्ट 6 × 24 आणि 9 × 27 = 51000, म्हणजे डायरेक्ट आपण ह्या स्टेपला येतो की 51000 इक्वल टू 4250 जर असतील तर 36 बरोबर किती, अशा प्रकारे आपण या ठिकाणी कॅल्क्युलेशन करू शकतो. पण ह्या स्टेप्स तुम्हाला प्रॉपरली समजाव्या म्हणून मी 4000 × 6 द वन ब्रॅकेट इज देअर, त्याच्यानंतर 3000 × 9 सेकंड ब्रॅकेट इज देअर, अशा प्रकारे इथे कॅल्क्युलेशन केलं. 24 + 27 = 51000 होतात. 51000 ची व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी दिली 4250, तर 36x दिलेली 2250. आपल्याला एक्स कॅल्क्युलेट करायचंय आफ्टर मेकिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन. 51000 मल्टिप्लाय बाय 2250 अपॉन 36 मल्टिप्लाय बाय 4250 जर आपण केलं तर एक्स ची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला सिम्पली या ठिकाणी मिळाली 750. आता एक्स इक्वल टू 750 आहे, ऍक्च्युली दे आर आस्किंग अबाउट दी 4x, देन 4x = x = 750, देन 4x = 750 मल्टिप्लाय बाय 4, 3000 इज देअर. सो ऑप्शन नंबर डी सिम्पली वी आर गेटिंग द आन्सर. ऑप्शन नंबर डी आपलं या ठिकाणी उत्तर आहे. रेकॉर्डेड लेक्चर आहे, 1 by 1 यू कॅन जस्ट फाइंड इट आउट. आता तू म्हणणार सर डायरेक्टली आपल्याला हे पण करता आलं असतं, पण हे काढत असताना आपल्याला 4250 ही व्हॅल्यू काढ जी आहे ती व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला हे जे ऍडिशनल काम या ठिकाणी आपण केलेलं आहे, हे ऍडिशनल काम तुमच्या लक्षात असू द्या. हे कशासाठी केलंय, कारण हे ऍडिशनल काम केल्याच्या नंतरच आपल्याला हा 4250 मिळालाय, आणि जोपर्यंत हा 4250 आपल्याला मिळत नाही तोपर्यंत आपल्याला त्याची व्हॅल्यू काढता आली नसती. कारण जर सी बरोबर कम्पॅरिझन ए किंवा बी चं करायचंय तर ए किंवा बी चा टोटल डेटा आपल्याजवळ असला पाहिजे. टोटल डेटा म्हणजे कुठला, त्याचा प्रॉफिटचा रेशो असला पाहिजे आपल्याजवळ, त्याच्यानंतर त्याला किती प्रॉफिट झाला 10000 पैकी ते माहीत असलं पाहिजे, त्याची इन्व्हेस्टमेंट किती आहे आणि किती महिन्यासाठी आहे, हा टोटल डेटा जर आपल्याला माहीत असला तरच आपल्याला आपण त्याला सी बरोबर या ठिकाणी कम्पेअर करू शकतो, हे लक्षात घ्यायचंय. सो कम्पेअर करण्यासाठी या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत. ओके चलो फाईन, आता पुढच्या प्रश्नाकडे आपण जातोय. नेक्स्ट क्वेश्चन इज देअर. बघा पुढचा क्वेश्चन जो आहे, पुढचा क्वेश्चन काय म्हणतोय, सिम्पली यू कॅन जस्ट फाइंड इट आउट. जया स्टार्टेड अ बिझनेस विथ 20,000. ओके आफ्टर 6 मंथ शेखर अँड तानी ऑल्सो जॉईन द बिझनेस विथ कॅपिटल ऑफ 9,600 अँड 6,400 रिस्पेक्टिव्हली. जया ऑल्सो गेट 10% ऑफ द टोटल प्रॉफिट फॉर मॅनेजिंग द बिझनेस इन प्रॉफिट इज डिवायडेड अमंग देम. ओके आता बघा सुरुवात करतो एकदा. जयाने बिझनेस स्टार्ट केलाय. ओके फाईन, जया स्टार्टेड बिझनेस इनिशियली. जयाने किती, सो जयाची इन्व्हेस्टमेंट आहे टोटल 20,000. फाईन, त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आफ्टर 6 मंथ शेखर, येस शेखर इज देअर,
शेखर अँड वन मोर कॅन्डिडेट इट इज दॅट इज तानिया, ह्या दोघांनी अजून जॉईन केले. आता शेखरची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती इन्व्हेस्टमेंट मला ऑलरेडी दिलेली आहे 9,600 आणि तानियाची दिली मला 6,400. ओके फाईन. जया आल्सो गेट 10% ऑफ द टोटल प्रॉफिट फॉर मॅनेजिंग द बिझनेस. इथं फुल स्टॉप आहे की जयाला बिझनेस मॅनेज करण्यासाठी तिचं मॅनेजिंग ती टोटल करते, जस्ट बिकॉज ऑफ दॅट रिझन तिला जो टोटल प्रॉफिट आहे त्या टोटल प्रॉफिट मधला पहिले 10% जो आहे तो तिला द्यावा लागतो. अँड इथं अँड आहे, अँड प्रॉफिट इज अँड द रिमेनिंग प्रॉफिट इज डिवायडेड अमंग देम. राहिलेला प्रॉफिट जो आहे तो त्यांच्या इन्व्हेस्टमेंटचा जो रेशो आहे, व्हॉट एव्हर द इन्व्हेस्टमेंट अँड ऑब्विसली द टर्म इज देअर अगेन, आपण इन्व्हेस्टमेंट आणि टर्मला मल्टिप्लाय केल्याच्या नंतर जो रेशो मिळतो त्या रेशोनुसार राहिलेला जो प्रॉफिट आहे तो डिवाइड केला जाईल. इफ द टोटल अॅन्युअल प्रॉफिट इज 7,000, त्यांचं म्हणणं आहे की टोटल जो प्रॉफिट आहे तो जर 7,000 झाला असेल देन फाइंड द टोटल प्रॉफिट ऑफ शेखर. शेखरच्या वाट्याला त्या 7,000 पैकी किती अमाऊंट आलेली आहे तो डेटा आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचा आहे. चला, सो वी आर गोइंग टू स्टार्ट वन बाय वन. आता बेसिकली काय म्हणलंय त्यांनी ऍट द एंड ऑफ द इयर म्हणलंय, जयाने बिझनेस स्टार्ट केलाय म्हणजे जया टोटल 12 महिन्यासाठी ऍक्टिव्ह होती, 6 महिन्यानंतर शेखर आणि ताने आले म्हणजे त्यांची इन्व्हेस्टमेंट होती 6,600. आपण अशी या प्रकारे या ठिकाणी करायचंय. बघा, 2,000 गेले, 2,000 गेले, 2,000 गेले. सिम्पली आपण जर बघितलं तर आता आपल्याला रेशो द्यायचा आहे. रेशो या ठिकाणी बघा, जर बघितला 6,1,6, त्याच्यानंतर 6,1,6 आणि 6×12 अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी 6,600 जे आहे ते कॅन्सल झालेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला जर बघितलं तर कितीने 8 ने जर भाग दिला आपण याला तर इथं मिळतात 25,820, इथं मिळतात 8×1,8×8×2=16, त्याच्यानंतर इथं मिळतात आपल्याला 8×8=64. ओके, त्याच्यानंतर इथं जर 2 ने भाग दिला आपण, हा 2 बाकी अजून 2 ने भाग दिला, 2×12 त्याच्यानंतर 2×8 अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी व्हॅल्यू मिळते 25:6:4 या फॉर्मॅटमध्ये. आपल्याला काय करायचंय यांचा जो रेशो आहे किंवा आपल्याला जी इथं दिलेला प्रॉफिट आहे तो प्रॉफिट डिवाइड करायचं. बट बिफोर दॅट आपल्याला पहिले काय करायचंय, त्यांनी ऑलरेडी सांगितलं की आपल्याला जयाला पहिले 10% काढून द्यायचे प्रॉफिटच्या. मग जया, आता इथे मी या ठिकाणी पुट करतो की जयाला आपल्याला ऑलरेडी 10% जे द्यायचे म्हणजे 700 रुपये ऑलरेडी जयाला मिळाले. आता जेव्हा 7,000 मधून जेव्हा 700 रुपये वजा होणार आहे तेव्हा खाली किती उरले, 6,300 उरलेत. मग आपल्याला काय करायचंय, तो रेशो जो आहे तो आपल्याला यांच्या इक्वल रेशो मध्ये आपल्याला डिवाइड करायचंय. आता यांचा रेशो काय आहे, इट इज सिम्पली लाईक 25x+6x+4x=6,300. 25×6=35. सो 35x ची व्हॅल्यू जर 6,300 होत असेल तर एक्स ची व्हॅल्यू किती, 6,300 अपॉन जर आपण 35 केलं, 5×7=35, त्याच्यानंतर 7×9=63. सो 900/5 जर केलं तर एक्स ची व्हॅल्यू मला किती मिळाली, 180 मिळाली, कारण 18×95 होतात. मला काय विचारलंय त्यांनी, मला त्यांनी विचारलंय शेखरचा टोटल प्रॉफिट, शेखरचा टोटल प्रॉफिट किती आहे, 6x आहे. 6x म्हणजे किती, 6×180, 18 सखी असतो तसे होतात म्हणजेच 1080 असं आपल्याला उत्तर या ठिकाणी मिळालंय. ऑप्शन नंबर ई आपलं उत्तर असलं पाहिजे, 1,080 रुपीज गॉट द प्रॉफिट टू दी शेखर. बघा, सिम्पल क्वेश्चन आहे, लेंदी दिलंय 10% ऍडिशनली, हा एक ऍडिशनल पार्ट आपल्याला या ठिकाणी दिलाय की जयाला 10% ऍडिशनली आपल्याला काय करावं लागतंय, द्यावे लागतंय ऍज अ मॅनेजर ऑफ दॅट बिझनेस, कारण ती बिझनेस मॅनेज करते. दॅट्स वाय म्हणून मी आता ऑलरेडी इथं 700 रुपये दिले जयाला, बट दे आर नॉट आस्किंग अबाउट दी जया. जया जर आपल्याला विचारले असते तर मग आपल्याला 25 गुणिले काय करावं लागले असते, 180 करावं लागले असते. जे उत्तर मिळालंय त्याच्यात अजून ऍडिशनली 700 ऍड करावं लागले असते तेव्हा आपल्याला जयाच्या प्रॉफिट मिळाला असता. पण त्यांनी प्रॉफिट विचारलाय शेखरचा, त्याच्यामुळे या 700 काय विचार करायची गरज नाही. फक्त 7,000 तून 763 उरतात आफ्टर बिंग क्वालिफाईड, आफ्टर बिंग आपण हे जे कॅल्क्युलेशन केलं एक्स ची व्हॅल्यू 180 मिळाली आहे. तर 6x हा शेखर होता, 6×180 1,080. चला, नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊयात, थर्ड क्वेश्चन. चलो ओके, शशांक, बघा प्रश्न आपल्याला या ठिकाणी जो दिलेला आहे तो कसा दिला आहे. बघा, शशांक आणि अनिकेत स्टार्टेड बिझनेस इन पार्टनरशिप बाय इन्व्हेस्टिंग 10,000 and 4,000 रिस्पेक्टिव्हली. ओके फाईन, जशी स्टेट जसा स्टेटमेंट दिलाय तसं मी एकदा या ठिकाणी पुट करून घेतो. बघा, शशांक आहे आणि त्याच्यानंतर अनिकेत आहे. शशांक आणि अनिकेत हे जे दोन कॅन्डिडेट आहेत यांनी, शशांकची इन्व्हेस्टमेंट आहे 10,000 आणि त्याच्यानंतर जो अनिकेत आहे, अनिकेतची इन्व्हेस्टमेंट दिलेली आहे मला 4,000. ओके, कंडिशन ऑफ पार्टनरशिप इज दॅट की अनिकेतला, म्हणजे हा जो अनिकेत आहे, अनिकेतला काय होणार आहे, 100 रुपये जे आहे ते पर मंथ या ठिकाणी मॅनेजमेंट करण्यासाठी मिळणार आहे बिझनेसचे. ओके ओके, अनिकेतला काय मिळणार आहे, 100 रुपये मिळणार आहे पर मंथ. ओके फाईन, पर मंथ याला 100 रुपये मिळाले. ओके, पुढे आलोय, आफ्टर पेईंग 5% इंटरेस्ट ऑफ कॅपिटल. ओके, 5% ऑफ इंटरेस्ट ऑन कॅपिटल फ्रॉम द प्रॉफिट
म्हणजे जो कॅपिटल त्यांनी या ठिकाणी जे यूज केलेले त्यांचं कॅपिटल किती आहे, याचा आहे 10,000 आणि याचा आहे 4,000, म्हणजे 10 + 4,000 त्यांचं जे टोटल कॅपिटल आहे, टोटल कॅपिटल या ठिकाणी मी लिहितो जे आहे 14,000 दिलेले सिम्पली. ओके, तर त्यांना ह्या 14,000 जे की त्यांनी कदाचित लोन घेतलं असेल त्याच्यावर त्यांना 5% इंटरेस्ट पण पेड करायचा आहे. तो पण कशातून करायचा आहे, तो पण त्यांना इंटरेस्ट पेड करायचा आहे, प्रॉफिट मधूनच पेड करायचा आहे. ओके फाईन, प्रॉफिट रिमेनिंग अॅन्युअल प्रॉफिट ही हॅज बीन सॉरी रिमेनिंग अॅन्युअल प्रॉफिट हॅज बीन डिस्ट्रीब्युटेड इन द रेशो ऑफ देअर इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट म्हणजे तेच आपलं नेहमीप्रमाणे इन्व्हेस्टमेंट इन टू टर्म, त्याचा जो रेशो आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला त्यांना सिम्पली राहिलेला प्रॉफिट जो आहे तो डिवाइड करायचा आहे. जर असं केलं आपण तर त्यांचं म्हणणं आहे की फाइंड द प्रॉफिट शेअर ऑफ द अनिकेत, अनिकेतचा जो प्रॉफिट मधला शेअर आहे टोटल तो किती असेल, असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. सो वी आर गोइंग टू स्टार्ट. आता इथे लक्षात घ्या, शशांक आणि अनिकेत दोघांनी मिळून सोबत बिझनेस स्टार्ट केलाय आणि सोबत संपवलाय, त्याच्यामुळे टर्म डझंट मॅटर. टर्म जी आहे ती दोघांची कशी आहे सारखी, जी आपण कॅन्सल करणार आहोत, म्हणून इथं 3-0 3-0 गेले. बे 5 10 आणि बे 2 4 हा त्यांच्या प्रॉफिटचा रेशो आपल्याला या ठिकाणी मिळाला आहे. पण या रेशो मध्ये डिवाइड करण्याच्या अगोदर आपल्याला हे जो दिलेला प्रॉफिट आहे तो 4,000 प्रॉफिट जो आपल्याला इथे या ठिकाणी दिलाय, या 4,000 पैकी आपल्याला पहिले अनिकेतला काय करायचंय, 100 रुपये पर मंथ नाही, आपल्याला अनिकेतला एकदा 1,200 रुपये मला या ठिकाणी द्यायचे. 1,200 रुपये दिले ऑलरेडी. ओके, कारण 100 रुपये पर मंथ एका वर्षाचा हा बिझनेस आहे, 1,200 रुपये गेले. मग आता मला सांगा 4,000 मधून 1,200 रुपये गेले, किती उरले माय डियर स्टुडंट्स, खाली उरले आता 2,800 रुपये प्रॉफिट पडले. परंतु त्यांनी ऑलरेडी सांगितले आपल्याला 5% द्यायचे. कशाच्या 5%? कॅपिटलच्या 5%. आता 5% काढायचे आपल्याला, 5% ऑफ 14,000 जर आपण काढले तर 14×5=70 होतात, म्हणजे 700 रुपये आपल्याला अजून वजा करायचे. याच्यातून 700 अजून वजा केले, 2,800 मधून 700 गेले, अल्टिमेटली जो प्रॉफिट उरलाय 1,200 रुपये पहिले वजा केले आणि किती, त्याच्यानंतर 700 रुपये कॅपिटलचा इंटरेस्ट दिला आपण, आता उरले माझ्या जो 2100, ते मला ह्या रेशो मध्ये डिवाइड करायचे. कुठल्या, 5x + 2x = जर 2100 होतात तर 7x = 2100 आपल्याला या ठिकाणी मिळाले. एक्सची व्हॅल्यू मला किती मिळाली, 300 मिळाली. 300 मला प्रश्न काय विचारलाय, मला फक्त अनिकेत बद्दल विचारलाय. तर अनिकेत बद्दल आपण बघूयात, अनिकेतला ऑलरेडी किती मिळालेले आहेत, हे 1,200 मिळालेले आहेत, कारण ते पण त्याचाच प्रॉफिट आहे, कारण त्यांना मॅनेजमेंट जे केलंय. तर अनिकेतला 1,200 रुपये ऑलरेडी मिळाले, प्लस आता एक्सची व्हॅल्यू 300 मिळाली, त्याचा प्रॉफिट किती आहे, 2x, म्हणजे 3×2=600 इथे मिळाले. 1,200 + 600 = 1,800 अशा प्रकारे त्याला टोटल जो प्रॉफिट मिळालाय तो किती मिळालेला आहे, 1,800 रुपये मिळालाय. ऑप्शन नंबर डी आपलं उत्तर असेल. बघा, रेकॉर्डेड लेक्चर आहे, रेकॉर्डेड लेक्चर असल्यामुळे तुम्ही 1 by 1 या ठिकाणी कॅल्क्युलेट करू शकता, रिवाइंड करून बघू शकता की मी कुठल्या कंडिशन कशा प्रकारे युज केलेला आहे. चला, सो 1800 ऑप्शन नंबर डी. पुढचा प्रश्न, नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट, बघा पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना आपल्याला कशा प्रकारे करायचंय ते आता आपण या ठिकाणी बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन, ए स्टार्टेड बिझनेस विथ 9,000 अँड बी जॉईन. चला, इथं सुरुवात जी आहे ए ने केली आहे, ए ने बिझनेस स्टार्ट केलाय, स्टार्ट करताना त्याची जी इन्व्हेस्टमेंट होती ती होती 9,000, त्याच्यानंतर बी ने पण त्याला जॉईन केलंय, बी जॉईन विथ 16,000. ओके, नो प्रॉब्लेम, बी ने त्याला जॉईन केलंय 16,000 आफ्टर 3 months. इथं लक्षात घ्या, 3 महिन्यानंतर बी जॉईन झालाय. ओके फाईन, आफ्टर अ इयर ए गॉट 35% ऑफ द टोटल प्रॉफिट फॉर हिज मॅनेजेरियल वर्क. चला, हा जो ए आहे ह्या एला ऑलरेडी 35% जे आहे टोटल प्रॉफिटच्या ते मॅनेजमेंट करण्यासाठी त्याला ते ऑलरेडी मिळणार आहेत. ओके फाईन, नो प्रॉब्लेम. रिमेनिंग प्रॉफिट इज डिवायडेड इन टू ए अँड बी अकॉर्डिंग टू देअर इन्व्हेस्टमेंट. ऑब्विसली राहिलेला जो प्रॉफिट आहे, उरलेला प्रॉफिट जो आहे तो प्रॉफिट त्यांच्या अकॉर्डिंग टू देअर इन्व्हेस्टमेंट किंवा त्यांचा जो प्रॉफिटचा रेशो अल्टिमेटली आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे त्या रेशो मध्ये त्यांना डिवाइड करायचा आहे. इफ आफ्टर अ इयर ए गॉट, एका वर्षानंतर असं कॅल्क्युलेशन केल्याच्या नंतर जर ए ला, त्यांचं म्हणणं असं आहे की ए ला जर समजा 52,800 एवढा जर प्रॉफिट मिळत असेल तर त्यांनी टोटल प्रॉफिट म्हणजे ए आणि बी ला दोघांना मिळून जो प्रॉफिट झालाय तो प्रॉफिट किती आहे ते कॅल्क्युलेशन त्यांनी आपल्याला या ठिकाणी विचारलंय. प्रश्न सिम्पली तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आला असेल. आता मी काय करतो, पहिले यांचा रेशो काढून घेतो. ए ने बिझनेस स्टार्ट केलाय म्हणजे तो टोटल 12 महिने आहे. हा बी जो आहे ना तो 3 महिन्यानंतर आला होता, आफ्टर 3 months आला होता, म्हणजे तो 9 महिने ऍक्टिव्ह आहे. पहिले मी यांचा रेशो काढून घेणार. इथं बघा, 3-0 गेले, इथं 3-0 गेले, हा 9 गेला आणि हा 9 गेला. त्याच्यानंतर 4×12, इथं मी याला 4×12 केलं आणि याला 4×16 केलं. सो माय डिअर स्टुडंट्स, मला या ठिकाणी जो मिळालेला जो प्रॉफिट आहे तो प्रॉफिट आहे 3×4. मग सर, आता इथं टोटल प्रॉफिट बघा, इथं सर्वात महत्वाचा पार्ट आहे, मला त्यांचा टोटल प्रॉफिट जो आहे तो टोटल प्रॉफिट काहीतरी मानायचा आहे.
काहीतरी मानायचं आहे, सपोज यू विल हॅव टू सपोज करायचं आहे त्याला, सपोज करायचं आहे हे लक्षात घ्या, सपोज करायचं आहे तुम्हाला, तो जो प्रॉफिट आहे तो सपोज करत असताना किंवा मानत असताना एक काळजी घ्यावी लागेल, मी इथं ह्या ठिकाणी 100 घेऊ शकत नाही. सर का नाही घेऊ शकत तुम्ही 100 हे सांगा, कारण तुम्ही आम्हाला शिकवलंय की जर टोटल नंबर दिला नसेल तर आपल्याला त्याला 100 मानायचं आहे. ओके, समजा मी 100 मानलं तर त्याच्यातून येईल मला जर मी 35 ऑलरेडी काढून दिले तर खाली किती उरतात, खाली उरतात 65. मला सांगा 4 आणि 3 7 होतात, 7 ने 65 ला भाग जातो का? सर नाही जात 65 ला भाग. तर मग आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला असा एखादा आकडा या ठिकाणी घ्यावा लागेल की जो 3 आणि 4 7 पटीत असला पाहिजे. तुम्ही आकडा कुठलाही घेऊ शकता, बाय द वे कुठलाही घेऊ शकता, पण मी थोडासा 100 पटीत असलेला घेतला घेतो, त्याच्यामुळे मी इथं टोटल प्रॉफिट जो आहे तो यांचा मानला 140. 7 पटीतला आहे 70 आणि 140, आपण मी 140 मानला. ओके सर, 170 का नाही घेतला? कारण 70 जर मी घेतला आणि 70 चे 35% जर काढले तर तो जो आकडा आहे ना तो पॉइंट मध्ये मिळतो मला. मला तो पॉइंट जर इग्नोर करायचा असेल, तो एलिमिनेट करायचा असेल, तर मी 70 काय केलाय, 140 केलाय. मग मी काय केलं की 35% ऑफ 140 जर आपण काढलं तर 35% ऑफ 140 जर आपण काढलं तर तुम्हाला लक्षात येईल 14 त्रिक 42 आणि 7 49, म्हणजे या 140 पैकी 49 युनिट जे की 35% आहे 140 चे, 49 युनिट ते ऑलरेडी या ठिकाणी ए ला मी काय केले, अलॉट करून दिलेले आहेत. मग आता या 140 मधून जर 49 गेले सो सिम्पली 91 युनिट माझ्याजवळ बाकी राहिले. आता हे 91 युनिट जे आहे ते अकॉर्डिंग टू द देअर प्रॉफिट्स रेशो और देअर इन्व्हेस्टमेंट रेशो आपल्याला डिवाइड करायचं आहे. सो माय डियर स्टुडंट्स, मी काय केलं, 3x + 4x = काय झालं, इट इज 91. सो 7x = अगर 91 आहे तर एक्स ची व्हॅल्यू मला मिळाली 13 मिळाली मला. मला टोटल प्रॉफिट विचारलाय त्यांचा, टोटल प्रॉफिट विचारलाय. जर एक्स ची व्हॅल्यू जर मला 13 मिळाली तर आपल्याला काय करायचं, इथं आकडा कोणाचा दिलाय आपल्याला, 52,800 कोणाचा दिलाय, एचा दिलाय. मग मी एचा प्रॉफिट काढून घेणार, एचा प्रॉफिट किती आहे, 3x 13, म्हणजे जर सॉरी एक्स ची व्हॅल्यू जर 13 असेल तर 3x ची व्हॅल्यू मिळणार आपल्याला 13 3 39. याची ऍडिशन जर केली तर 9 × 2 = 18 आणि 8 म्हणजे 88 युनिट मिळतात आपल्याला, 88 युनिट. मग मला सांगा ह्या 88 युनिटची जी व्हॅल्यू आहे ती जर 52,800 असेल तर त्यांनी आपल्याला टोटल युनिट विचारलंय, टोटल 140 बरोबर किती, 140 गुणिले जर 52,800 अपॉन जर आपण 88 केलं तर आपल्या इथं लक्षात येईल काय, लक्षात येतं बघा इथं कितीने भाग जातो आपल्याला, चला 8 ने जर भाग दिला, 8 ने जर भाग दिला तर 8 × 1 = 8 × 1 = 8 उरतो. त्याच्यानंतर इथं जर बघितलं आपण तर 8 × 1 = 8 8 + 48 उरतात. त्याच्यानंतर इथं किती उरतात, 8 × 48 = 48 8 आहे, परत 8 × 48 उरतात, त्याच्यावर 2 0 जर दिले, 11 × 11 = 66 होतात आणि 14 × 5 = 74 14 × 70 = 84 जर बघितलं आपण तर आपल्या लक्षात आलं की त्यांचा सगळ्यांचा मिळून जो प्रॉफिट आहे तो आहे 84,000. माय डियर स्टुडंट, ऑप्शन नंबर डी आपलं उत्तर असेल हे लक्षात घ्या. बघा, एव्हरीथिंग इज इन फ्रंट ऑफ यू. मी इथं टोटल प्रॉफिट, सर तुम्ही आम्हाला कधी पण नेहमी सांगता की जो टोटल प्रॉफिट आहे तो टोटल प्रॉफिट तुम्ही मानताना 100 मानायचा, पण इथं 100 न मानता तुम्ही 140 मानलाय. सर 140 का मानलाय, त्याची रिक्वायरमेंट मी तुम्हाला ऑलरेडी सांगितली होती की जर 100 मानला असता तर जेव्हा 100 मी 35 वजा करणार आहे तेव्हा माझ्याजवळ रिमेनिंग अमाऊंट किंवा रिमेनिंग युनिट माझ्याजवळ जेव्हा 65 होतात तेव्हा 3 × 4 म्हणजे 7 पटीमध्ये आपण बघितलंय की 65 7 भाग कधीच गेला नसता, म्हणून मला निवडताना तो युनिट निवडताना मला कसा निवडावा लागला तर तो मला 7 पटीत म्हणजे 70 पटीत तो निवडावा लागला. म्हणजे सिम्पली मी त्याला पॉइंट मध्ये उत्तर येऊ नये म्हणून मी त्याला 140 घेतलंय, कारण 140 चे जेव्हा आपण 35% काढतो ते मला 49 मिळतात. लक्षात घ्या, मी 70 पण घेऊ शकलो असतो, पण 70 चे जेव्हा मी 35% काढणार तेव्हा ते 7 × 21 आणि 3.5 समथिंग लॅक जॅक 24.5 मला मिळाला असता, जो की मला नकोय, 24.5 म्हणजे पॉइंट आला असता, मला तो पॉइंट एलिमिनेट करायचा होता, म्हणून मी टोटल प्रॉफिट 140 घेतलाय. हे आता बेसिकली तुमच्यावर डिपेंड करेल, जेव्हा तुम्ही परीक्षेमध्ये अपियर असाल, जेव्हा परीक्षा तुमची चालू आहे, परीक्षा देत असताना तुम्हाला हे डिपेंड करावं लागेल किंवा हे ठरवावं लागेल ते नंबर्स बघून की मला कुठला आकडा या ठिकाणी घेतला गेला पाहिजे. चला, सो 84,000 उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळाले. पुढचा प्रश्न आपण बघतो, पुढचा प्रश्न काय बघा, येस नेक्स्ट क्वेश्चन इज की एबीसी स्टार्टेड बिझनेस विथ 60,000. चला, ए बी आणि सी तिघांनी मिळून बिझनेस स्टार्ट केला आणि तिघांची मिळून इन्व्हेस्टमेंट किती आहे, 60,000 आहे. म्हणजे सिम्पली इथं म्हणलंय ए प्लस बी प्लस सी इक्वल टू म्हणलंय 60,000, असं म्हणायला हरकत नाही. दिस मस्ट बी युअर इक्वेशन नंबर फर्स्ट. अँड अमाऊंट इन्व्हेस्टेड बाय ए अँड सी टुगेदर इज ट्वाइस दॅट ऑफ द बी.
आता बघा इथं त्यांनी काय म्हणलंय की ए आणि सीने जेवढी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, ए प्लस सीने जेवढी इन्व्हेस्टमेंट केली आहे ती बीच्या ट्वाईस आहे. इक्वेशन नंबर सेकंड जसं सांगितलंय तसं पुट करतोय आपण. ओके, त्याच्यानंतर व्हाईल अमाऊंट इन्व्हेस्टेड बाय ए अँड बी, म्हणजे ए आणि बी ने जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ए अँड बी टुगेदर, इट इज थ्राइस दॅट ऑफ सी, म्हणजे सीच्या तीन पट जेव्हा केली तेव्हा आपल्याला ए आणि बी मिळतो. असे हे तीन इक्वेशन मला या ठिकाणी मिळाले. पुढे ते म्हणताय ये इन्व्हेस्टेड फॉर सिक्स मंथ्स, ओके नो प्रॉब्लेम, बी फॉर नाईन मंथ्स अँड सी फॉर अ इयर, म्हणजे ए ची इन्व्हेस्टमेंट 6 महिन्यासाठी होती, बी ची इन्व्हेस्टमेंट 9 महिन्यासाठी होती आणि सी ची इन्व्हेस्टमेंट जी आहे ती टोटल 1 वर्षासाठी जर होती तर मग त्यांनी विचारलं फाइंड द शेअर ऑफ बी, बीचा शेअर विचारलाय आणि टोटल प्रॉफिट मला दिलेला आहे 3400. मग चला पहिले आपल्याला काय करायचे, यांच्या इन्व्हेस्टमेंट आपल्याला काढायचे आहे. तर यांच्या इन्व्हेस्टमेंट काढण्यासाठी या इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये आपल्याला वन बाय वन इक्वेशन नंबर सेकंड आणि थर्ड पुट करावं लागेल. मग मी काय करतो, पहिले इक्वेशन नंबर सेकंड या ठिकाणी पुट करतो, म्हणजे इथं जे दिलेले मला ए प्लस बी प्लस सी इक्वल टू जो 60,000 दिलाय, 60,000, तर मी काय करतो या ठिकाणी ए प्लस बीच्या ऐवजी, ए प्लस बीच्या ऐवजी मी काय करतो थ्राईस सी ठेवतो, म्हणजे ए प्लस बी कट करायचा, इथं म्हणायचं थ्राईस सी प्लस सी इक्वल टू, अगर 60,000 आहे माय डिअर स्टुडंट्स तर 3 + 1 फोर सी इक्वल टू 60,000 जर असेल तर इथं सी ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली 15,000, म्हणजे सी ची इन्व्हेस्टमेंट मिळाली मला 15,000. आता काय करायचं, याच ए प्लस बी प्लस सी, ए प्लस बी प्लस सी मध्ये आपल्याला इक्वल टू जे 60,000 दिलेले आहेत याच्यामध्ये मला काय करायचं, पहिलं इक्वेशन ठेवायचं, म्हणजे ए आणि सीच्या ऐवजी मी काय म्हणणार इट इज ट्वाईस बी आणि प्लस हा बी जर बघितला आपण तो इट विल बी 60,000 सिम्पली. सो थ्राईस बी इक्वल टू अगर 60,000 होता आहे सो देन अँड देन युअर बी मस्ट बी 20,000, कारण 20 + 60 होतात. आता लक्षात घ्या ए इज टू बी इज टू सी या सगळ्यांची मिळून इन्व्हेस्टमेंट आहे 60,000, त्याच्यापैकी बी ची इन्व्हेस्टमेंट झालेली आहे 20,000, ओके नो प्रॉब्लेम. त्याच्यानंतर सी ची इन्व्हेस्टमेंट मला मिळालेली आहे 15,000, ओके नो प्रॉब्लेम. मग मला सांगा जर 20,000 आणि 15,000 जर 35,000 होता म्हणजे ए ची इन्व्हेस्टमेंट मला किती मिळाली 25,000, कारण या सगळ्यांची मिळून ऍडिशन मला 60,000 मिळाली पाहिजे. ओके, आता ए ने ए ची इन्व्हेस्टमेंट किती आहे 6 महिन्यासाठी, बी ची इन्व्हेस्टमेंट किती आहे 9 महिन्यासाठी आणि सी ची इन्व्हेस्टमेंट आहे 12 महिन्यासाठी. याचे इक्वल रेशो काढूया, 3 0 गेले, 3 0 गेले, 3 0 गेले. त्याच्यानंतर इथे मिळतात आपल्याला 5 5 25, त्याच्यानंतर इथे मिळाले आपल्याला 5 4 20, त्याच्यानंतर इथे मिळाले आपल्याला 5 3 15, त्याच्यानंतर इथे मिळतात 3 2 6, 3 3 9 आणि 3 4 12. बघा बे एक बे इथं कट केला, बे दुनी 4 आणि बे दुनी 4 गेले, आता कशानेच भाग जात नाही, 5 1 5 ऍज इट इज असेल, 3 2 6 आणि 3 2 6 या रेशो मध्ये मतलब 5:6:6 मध्ये आपल्याला किती वाटायचे आपल्याला 3400 रुपये वाटायचे. बघा सो सिम्पली इट इज 5x + 6x + 6x इक्वल टू 3400. सो इट इज 17x इक्वल टू अगर 3400 होत आहे सो एक्स ची व्हॅल्यू मला या ठिकाणी मिळाली 200 रुपये. दे आर आस्किंग अबाउट व्हॉट, फाइंड द शेअर ऑफ बी, टोटल प्रॉफिट मध्ये आपल्याला सीचा शेअर विचारलाय, सीचा शेअर किती आहे सॉरी बीचा शेअर किती आहे 6 आहे 6x. सो सिम्पली 6x म्हणजे किती 6 × 200, सो युअर आन्सर मस्ट बी 1200. ऑप्शन नंबर ऑब्विसली ऑप्शन नंबर ए इज देअर, युअर आन्सर मस्ट बी 1200. बघा एव्हरीथिंग इज इन फ्रंट ऑफ यू, सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या समोर आहेत, तुम्ही इथं प्रॉपरली बघू शकता. हे क्वेश्चन्स असे आहेत, हे मेन्स लेवलला विचारले जाणारे क्वेश्चन्स असल्यामुळे इथं बहुधा पार्टनरशिपच्या केसमध्ये शॉर्टकट्स ज्या आहेत त्या खूप कमी मिळतात आपल्याला. तर आपल्याला या वेळी जर आपण गेलो तर लिटरली एक इफ युअर ऑल कन्सेप्ट आर क्लिअर सो मॅक्झिमम 2 मिनिट्समध्ये आपल्याला हा प्रश्न जो आहे तो ऑलरेडी सॉल्व्ह झालेला असेल या ठिकाणी अशा प्रकारे. चला पुढे जातोय आपण, पुढचा जो क्वेश्चन आहे एबीसी, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. आता एबीसी जो आहे एबीसी बद्दल त्यांनी काय दिले ते आपण या ठिकाणी बघूयात. एबीसी एंटर इन टू द पार्टनरशिप, चला इट इज व्हेरी इझी टू अंडरस्टँड की एबीसी एंटर इन टू द पार्टनरशिप एची इन्व्हेस्टमेंट. चला एची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती आहे x + 8,000, चलो ओके ही मिळाली आपल्याला एची इन्व्हेस्टमेंट. त्याच्यानंतर जी बीची इन्व्हेस्टमेंट आहे बीची इन्व्हेस्टमेंट मिळाली आपल्याला 2x + 2,000, ओके फाईन ही पण मिळाली. आणि सी ची इन्व्हेस्टमेंट मिळाली आपल्याला 3x + 4,000, ओके गुड. यांच्या इन्व्हेस्टमेंट डायरेक्ट न देता आपल्याला थोड्याशा कोडिंग फॉर्मॅटमध्ये दिलेल्या आहेत. इफ शेअर ऑफ बी, त्यांनी सांगितलंय की जो प्रॉफिट झालाय टोटल प्रॉफिट किती झालाय 16,000 झालाय, 16,000. बघा जो क्वेश्चन दिलाय तो मी इथं पुट करतोय, त्याच्यामध्ये जो बीचा प्रॉफिट आहे तो किती आहे, बीचा प्रॉफिट दिलाय त्यांनी आपल्याला 4,000. मला सांगा बीचा जर प्रॉफिट 4,000 असेल
तर ए आणि सी यांचा जो प्रॉफिट आहे तो किती झालाय, ऑब्व्हियसली 12,000 झालाय, 12,000, कारण सगळ्यांचं मिळून 16,000 आहे इथं दिले आपल्याला ऑलरेडी. त्याच्यातला बीचा जर 4,000 असेल, 16 मधून जर 4 गेले तर खाली 12,000 उरतात, एवढी इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे. तर प्रश्न असा आहे, देन फाइंड द डिफरन्स बिटवीन एज अँड सीज प्रॉफिट. ए आणि सीच्या प्रॉफिट मधला जो डिफरन्स आहे तो डिफरन्स आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. चलो ओके ओके. आता इथं काय करायचं, थोडीशी शॉर्टकट जर करायची असेल ना, तर सगळे 0 उडवून टाकायचे. 3 0 गेले, 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 3 0 गेले. लक्षात घ्या, सगळे 0 कट झाले पाहिजे इक्वली. आता इथे प्रत्येक ठिकाणी असा नंबर आपल्याला मिळालेला होता की ज्याच्यामध्ये आपल्याला इक्वली 3 3 3 3 0 कट करावे लागले. रेशो प्रोपोर्शनच्या फॉर्मॅटमध्ये आपण ऑलरेडी बघितलंय की जेव्हा दिलेले नंबर हे इक्वल प्रोपोर्शन मध्ये असतील तेव्हाच कॉमन एलिमिनेशन आपल्याला या ठिकाणी करता येतं, हे लक्षात ठेवायचंय आपल्याला. ओके, मग आता काय करायचं आपण, बी चा रेशो काय दिलाय आपल्याला, बी चा रेशो दिलाय आपल्याला 2x + 2 अपॉन, आता बी तर कटलाय मग आता ए कोण येतो, ए काय मिळतो आपल्याला, ए मिळतोय आपल्याला x + 8 + 3x + 4, ए आणि सी तर यांचा रेशो मिळतो आपल्याला, याचा किती आहे 4 आणि याचा आहे 3, 4 × 4 = 12. हा याचा बीचा प्रॉफिट होता, बीला 4,000 मिळाले आणि हा दोघांचा मिळून होता 12,000. मी 4 × 4 = 4 × 3 = 12 असं क्रॉस मल्टिफिकेशन जर केलं तुम्ही तर इथं तुम्हाला मिळेल 3 × 2, आता क्रॉस मल्टिफिकेशन झाला म्हणजे सिम्पली 6x 3 × 6 + 3 × 6 = हा मिळेल आपल्याला x + 8 + 3x + 4. सो सिम्पली हा मिळतो आपल्याला 6x + 6 = 3 × 4 + 8 × 4 = 12. हा होणार 6x - 4x, इकडे जाऊन तो वजा झालाय, = 12, हा तिकडे जाऊन वजा होणार 6. सो ट्वाईस एक्स इक्वल टू अगर 12 होत आहे तर एक्स ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली, सॉरी 6 होत आहे 6, कारण 12 × 6 = 6. सो एक्स ची व्हॅल्यू मला किती मिळाली या ठिकाणी, एक्स ची व्हॅल्यू मिळाली मला 3. 3 म्हणजे किती, आपण 3 3 0 कट केलेले, 3 म्हणजेच किती 3,000, कारण जर इक्वल डिडक्ट आपण केलेले त्याला आपल्याला इक्वल मल्टिप्लाय करावं लागेल परत एकदा ऍक्च्युअल व्हॅल्यू मिळण्यासाठी, कारण सगळ्यांचे 3 3 3 3 0 आपण जे कट केले होते ते 3 3 0 कट केले होते, म्हणून जी एक्स ची व्हॅल्यू मिळाली 3, त्याच्यावर आपल्याला 3 0 पुट करायचे म्हणजे एक्स ची व्हॅल्यू झाली 3,000. त्यांनी आपल्याला विचारलाय की डिफरन्स विचारला ए आणि सी च्या इन्व्हेस्टमेंट मधला. बघा ए ची इन्व्हेस्टमेंट काय, ए ची इन्व्हेस्टमेंट आहे x + 8,000. आता ए ची व्हॅल्यू इन्व्हेस्टमेंट x + 8,000, एक्स म्हणजे किती आहे 3,000, मग 3,000 + 8,000, 8 × 3 किती झाले 11,000. ओके फाईन, ही मिळाली आपल्याला ए ची इन्व्हेस्टमेंट. आणि सी ची इन्व्हेस्टमेंट काय आपली 3x आहे, एका एक्स ची व्हॅल्यू 3 आहे म्हणजे झाले 3 × 3 = 9,000. हे 9,000 × 4, 9 × 4 किती होतात, 9 × 4 होतात 13,000, 9 × 4 झाले 13,000. यांच्यातला डिफरन्स विचारलाय, 13 आणि 11 मधला डिफरन्स किती आहे माय डिअर स्टुडंट 2,000. सो युअर आन्सर मस्ट बी ऑप्शन नंबर डी, 2,000 इज द डिफरन्स ऑफ देअर इन्व्हेस्टमेंट. एव्हरीथिंग इज इन फ्रंट ऑफ यू, रेकॉर्डेड लेक्चर आहे, तुम्ही नंतर रिवाइंड करून बघू शकता. चला पुढे आलोय आपण. आता पुढचा क्वेश्चन आपल्याला काय म्हणतो बघा, ए अँड बी स्टार्टेड अ बिझनेस विथ द इन्व्हेस्टमेंट, ए अँड बी स्टार्टेड अ बिझनेस विथ द इन्व्हेस्टमेंट इन द रेशियो ऑफ 5:3 रिस्पेक्टिवली. आफ्टर 6 मंथ फ्रॉम द स्टार्ट ऑफ द बिझनेस सी जॉईन देम अँड द रिस्पेक्टिव्ह रेशियो बिटवीन द इन्व्हेस्टमेंट ऑफ बी इज टू सी इज 2:3. If the annual profit earned by them was 12,300, then what was the difference between B's share and C's share in the profit? असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला. आता बघा, पहिले इथं रेशो आपल्याला दिलाय ए इज टू बी चा, हे पहिले लक्षात घ्या, ए इज टू बी चा रेशो दिलाय, सिम्पली इट इज 5:3. आणि नंतर पुढे जेव्हा 6 महिन्यानंतर, आफ्टर 6 मंथ, इथं क्लिअरली मेन्शन केलंय, 6 महिन्यानंतर जेव्हा सी आला तेव्हा बी इज टू सी चा जो रेशो आहे तो बी च म्हणजे सी चं कंपॅरिझन जेव्हा सी बी बरोबर केलं किंवा सी चं कंपॅरिझन बी बरोबर केलं तेव्हा तो रेशो 2:3 मिळालाय. तुमच्या लक्षात असेल इथं आपण काय करतो, इथं आपल्याला बीला कॉमन करायचा आहे. तर बीला कॉमन करण्यासाठी 3 × 6 झाला म्हणजे हा पण झाला 5 × 10, 2 × 6 होता म्हणजे हा झाला 3 × 9. यांच्या इन्व्हेस्टमेंटचा रेशो आपल्याला ऑलरेडी मिळाला. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ए आणि बी ने बिझनेस ऑलरेडी स्टार्ट केलाय म्हणजे टोटल 12 12 महिने ऍक्टिव्ह आहेत, आणि मात्र जो सी आहे तो 6 महिन्यानंतर आला होता म्हणजे तो 6 महिने ऍक्टिव्ह आहे. यांना आपल्याला करायचं आहे कट. आता 6 गेले 6 गेले 6 × 12, आता कशानेच भागदात नाही म्हणजे हा झाला 10 × 20, त्याच्यानंतर हा झाला 12 आणि हा झाला 9, हा मिळाला आपल्याला त्यांच्या प्रॉफिटचा रेशो 10 × 20, 12 × 1 = 12 आणि 9 एज इट इज ऑब्व्हियसली. सगळ्यांना मिळून जो झालेला प्रॉफिट आहे तो किती आहे, तो प्रॉफिट दिला आपल्याला 12,300. यांची ऍडिशन जर केली 20 30 40 41 म्हणजे बघा, इट इज 20x + 12x + 9x = 12,300 असं दिलंय आपल्याला. यांची ऍडिशन जर केली तर तुमच्या लक्षात येते 41 एक्स ची ऍडिशन जर 12,300 असेल तर एक्स ची व्हॅल्यू मिळते आपल्याला 300.
41 41 41 123 होतात. एक्सची व्हॅल्यू 300 मिळाली. त्यांनी प्रश्न विचारला व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन बीज शेअर अँड सीज शेअर. आता बीचा शेअर किती आहे, बीचा शेअर आहे 12 आणि सीचा किती आहे 9. 12तून जर 9 गेले तर सिम्पली किती उरतात, 3x उरतात, म्हणजेच 3 × 3 इट इज सिम्पली 3 × 3 = 9, 900. सो ऑप्शन नंबर ए मस्ट बी युअर आन्सर. माय डियर स्टुडंट, एव्हरीथिंग इज इन फ्रंट ऑफ यू. बघा, मेन्स लेवलचा जरी क्वेश्चन असला असता तरी ही जी कन्सेप्ट आहे ही आपण ऑलरेडी बेसिक्स मध्ये बघितली. आणि मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की कितीही प्री लेवलचा, मेन्स लेवलचा, मॉडरेट लेवलचा, डिफिकल्ट लेवलचा, मोस्ट डिफिकल्ट लेवलचा क्वेश्चन जरी आपण बघत असलो तरी बेसिक्स या अल्टिमेटली शेवटपर्यंत कशा असतात, कॉमन असतात. चलो ओके फाईन. ओके लास्ट क्वेश्चन, ऑब्विसली लास्ट बट नॉट द लिस्ट, की ए अँड बी स्टार्टेड बिझनेस. चला आता या ठिकाणी काय झालंय की ए आणि बी ने बिझनेस स्टार्ट केलाय असं त्यांचं म्हणणं आहे. ओके, वेअर ए इन्व्हेस्टेड 10% ऑफ हिज सेव्हिंग. बघा, डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट दिलेली नाहीये. इन्व्हेस्टमेंट कशी ठरवली त्यांनी, की ए ने किती इन्व्हेस्ट केलंय, ए ने इन्व्हेस्ट केलंय त्याच्या सेव्हिंगच्या 10% आणि बी ने इन्व्हेस्ट केलंय त्याच्या सेव्हिंगच्या 20%. ओके, इथपर्यंत ओके. आता ए ची इन्व्हेस्टमेंट जी आहे ती ए ची इन्व्हेस्टमेंट आहे 7 महिन्यासाठी. चला टर्म पहिले लिहून घेतो जे आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे. सिम्पली ए जे आहे, आता ए ची इन्व्हेस्टमेंट केली 7 महिन्यासाठी आणि बी ने इन्व्हेस्टमेंट केली 10 महिन्यासाठी रिस्पेक्टिव्हली असं आपल्याला दिलंय. पुढे ते म्हणताय इफ बी गेट 41.66% ऑफ द टोटल प्रॉफिट. लक्षात घ्या, इट इज 41.66%. ऑलरेडी वी हॅव सीन द फ्रॅक्शन्स. बघा, असं जर कॅल्क्युलेशन आपण या ठिकाणी केलं तर नक्कीच आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार नाही, पण याचं जे फ्रॅक्शन आहे याचं फ्रॅक्शन मिळतं आपल्याला 5/12. बिकॉज 5/12 इक्वल टू 41.66% होतात. आता हे आपलं ऑलरेडी झालंय पर्सेंटेज मध्ये, सो दॅट्स वाय तुम्हाला ऑलरेडी लक्षात आलं पाहिजे की फ्रॅक्शन जे आहे ते कसे काढता येतात आपल्याला. सो सिम्पली म्हणजे बी त्यांनी काय सांगितलंय, बी इक्वल टू 5/12 आहे. 5/12 ऑफ द टोटल असं म्हटलंय त्यांनी, 5/12 ऑफ द टोटल म्हणजे 12 पैकी जर 5 युनिट जे आहे ते जर बी चे असतील तर ऑब्विसली 12 पैकी 7 युनिट जे आहे ते कोणाचे झाले, तर ते युनिट झालेले आहेत ए चे. हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. ओके, म्हणजे ए हा बी जो आहे तो 41.66 ऑफ ए नाही म्हटलंय, टोटलच्या म्हणलंय. म्हणजे सिम्पल आहे की बी इक्वल टू जर 5/12 असेल म्हणजे 12 पैकी 5 युनिट जर बी चे आहे तर ह्या 12 पैकी उरलेले 7 युनिट हे कोणाचे असणार आहे, ए चे असणार आहे. इथपर्यंत आपण आता पोहोचलोय. चला मग पुढे त्यांनी काय सांगितलंय, आता फाइंड द टोटल सेव्हिंग ऑफ ए. एच्या सेव्हिंग त्यांनी विचारलेल्या आहेत गिवन दॅट की 1% ऑफ बी इक्वल टू 500. चला आता 1%, आता बघा इथे लक्षात घ्या, 1% ऑफ बी असं म्हणले त्यांनी. जर 500 असतील तर लक्षात घ्या 100% बरोबर किती झाले, 100% बरोबर झाले 50,000. आता 100% म्हणजे 50,000 आहे कोणाच्या, बीच्या. पण बी ने त्याच्या सेव्हिंग्सच्या किती टक्के इन्व्हेस्ट केलेले, फक्त 10,000 इन्व्हेस्ट केलेले. म्हणजे आपल्याला याची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती इथं काय मिळाली, 10,000 मिळाली. बघा, 10,000 काढण्यासाठी एवढी मेहनत आपल्याला या ठिकाणी करावी लागली. मग आता आपल्याला काय विचारलंय त्यांनी, आपल्याला विचारलंय फाइंड द सेव्हिंग्स ऑफ ए. एच्या सेव्हिंग्स आपल्याला या ठिकाणी विचारलेल्या आहेत. मग आपण काय करायचं, या ठिकाणी बघायचं की बी ने काय केले, बी ने 10,000 इन्व्हेस्ट केले. माय डियर स्टुडंट, किती महिन्यासाठी, 10 महिन्यासाठी. तेव्हा त्याला किती युनिट मिळाले, तेव्हा त्याला 5 युनिट मिळाले. मग आता ए ने किती इन्व्हेस्ट केले ते आपल्याला पहिले काढावं लागेल, कारण ते काढलं तेव्हाच आपल्याला, कारण ती जी इन्व्हेस्टमेंट आहे ती त्याच्या सेव्हिंगच्या 10% आहे. मग 10 = that amount, देन 100 = what, तेव्हा आपल्याला त्याची टोटल इन्व्हेस्टमेंट, सॉरी टोटल सेव्हिंग मिळेल. मग मी काय केलं, याने 10,000 इन्व्हेस्ट केले 10 महिन्यासाठी, तेव्हा याला 5 मिळाले. याने एक्स अमाऊंट इन्व्हेस्ट केली 7 महिन्यासाठी, तेव्हा याला 7 युनिट मिळाले, जे आपण इथं ऑलरेडी बघितले. याला क्रॉस मल्टिप्लाय जर केलं तुम्ही माय डियर स्टुडंट्स, तर 10,000 × 10 × 7 / 7 × 5 जर केलं तर आपल्याला या ठिकाणी एक्स ची व्हॅल्यू मिळेल. 7 एलिमिनेट झाला, 5 × 1 = 5, 5 × 2 = 10. म्हणजे 10,000 × 2 जर केले आपण तर आपल्याला मिळतं की याची इन्व्हेस्टमेंट किती होती, 20,000 होती. याची इन्व्हेस्टमेंट 20,000 होती. त्यांनी इन्व्हेस्टमेंट नाही विचारली आहे, त्यांनी सेव्हिंग विचारली आहे. तर त्याची इन्व्हेस्टमेंट ऑलरेडी दिले की ये इन्व्हेस्टेड 10% ऑफ द सेव्हिंग. म्हणजे हे जे 20,000 आहे हे 10% आहे कोणाच्या, त्याच्या टोटल सेव्हिंगच्या. म्हणजे 10% इक्वल टू जर माय डियर स्टुडंट 20,000 असेल तर सिम्पली 100% इक्वल टू किती मिळतात आपल्याला, 100% इक्वल टू आपल्याला मिळाले 2 लाख. सो युअर आन्सर मस्ट बी ऑप्शन नंबर सी, 2 लाख. सो
दिस इज द क्वेश्चन अँड दिस इज द आन्सर. सिम्पली तुम्ही या ठिकाणी, तुमच्या लक्षात आलं असेल की आपण खूप सोप्या पद्धतीने मेन्स लेवलचे क्वेश्चन या ठिकाणी बघितले. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की पार्टनरशिपचे क्वेश्चन जे असतात, पार्टनरशिपचे क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला, ती कुठली, तर पार्टनरशिपचे क्वेश्चन सॉल्व्ह करताना जर प्रश्न मोठा असेल तर तो सॉल्व्ह करायला सोपा आहे. डझंट मॅटर की तो थोडासा लेंदी असेल, पण सॉल्व्ह करायला खूप सोपा या ठिकाणी असणार आहे. अशा प्रकारे काही क्वेश्चन्स जे आहेत ते क्वेश्चन्स आपण मेन्स लेवलचे पार्टनरशिपचे या ठिकाणी डिस्कस केलेले आहेत. अजूनही आपल्याला खूप सारे क्वेश्चन्स जे आहेत ते पार्टनरशिपचे किंवा असतील किंवा रेशो प्रपोर्शनचे असतील किंवा ऑब्विसली मिक्सर एलिगेशनचं पुढचं अपकमिंग चॅप्टर आपला आहे, तर हे क्वेश्चन्स जे आहेत ते क्वेश्चन्स आपल्याला खूप जास्तीत जास्त या ठिकाणी डिस्कस करायचे आहेत. तर आज आपण या ठिकाणी थांबूयात. परत एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये मी एक नवीन टॉपिक घेऊन, एक नवीन कन्सेप्ट घेऊन, एक नवीन वे घेऊन मी तुमच्या समोर परत एकदा येईल आपल्याच ह्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर, साकार एज्युकेशन, वेअर द ड्रीम्स कम्स ट्रू. थँक्यू.